नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरबी डुकरे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामडोह, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, माझी शाळा या चॅनलला आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण शिकणार आहोत शब्दांच्या जाती, उपघटक, क्रियापद. चला तर मग क्रियापदाची व्याख्या पाहू. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. अर्थपूर्ण क्रियावाचक शब्दाला मी पाणी पितो, मी अभ्यास करतो, मी अन्न खातो. पितो म्हणजेच पिण्याची क्रिया, करतो म्हणजे करण्याची क्रिया, खातो म्हणजे खाण्याची क्रिया. तर यामध्ये हे तीनही शब्द कोणती ना कोणती क्रिया दर्शवणारे शब्द आहेत. तर मग आपल्याला इथे लक्षात घ्यायला पाहिजे की खातो, पितो, करतो हे क्रिया दर्शवणारे शब्द आहेत. मी अन्न खातो, मी पाणी पितो या दोनही वाक्यामधील खातो व पितो हे क्रियावाचक शब्द जर काढून टाकले तर मी अन्न आणि मी पाणी हे कोणत्याही प्रकारचा अर्थ नसणारे वाक्य तयार होतात. यावरून आपण असं म्हणू शकतो की खातो पितो हे अर्थपूर्ण व क्रियादर्शक शब्द आहेत. यावरून आपण काय शिकलो? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. अशा प्रकारे आज आपण क्रियापद याचा अभ्यास केला. आमचे नवनवीन व्हिडिओ विनामूल्य पाहण्यासाठी माझी शाळा या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. धन्यवाद.